पुढे आणि शिवसेना शांत झाली असं नाही आहे की शिवसेनेला तसं काही घेणं देणं नाही आहे. की भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री कोण व्हावा तसं पाहिलं तर देवेंद्र फडणवीस आणि माननीय उद्धवजी ठाकरे पक्षप्रमुख शिवसेना यांचेही संबंध खूप सलोख्याचे आहेत. आता जरी काही राजकीय याच्या पुढी थोडंफार बोलणं चालणं चालू असेल परंतु यांचे संबंध जे माझ्या माहितीप्रमाणे युवन गडकरी साहेबाचे संबंध पहिल्यापासून आणि देवेंद्र फडणवीस साहेबाचे संबंध पहिल्यापासून तसं कधी पाहिलं तर देवेंद्र फडणवीसचे संबंध शिवसेनेची अधिक चांगले आहे आणि युती घडवून आणण्यासाठी देखील फडणवीस साहेबाचाच जास्त संबंध आहे गडकरी साहेबापेक्षा देखील. त्यामुळं शिवसेना गडकरी साहेबाचं नाव आलं म्हणून शांत झाली अशातला की प्रकार नाही आहे. शिवसेनेला देवेंद्र फडणवीस जरी मुख्यमंत्री असले तर काही अडचण नाही. त्यांचा वाद फक्त असा आहे की त्यांना काहीतरी मुख्यमंत्रीपदासाठी 50-50 जो फॉर्म्युला आहे त्यांना ते पाहिजे त्यासाठी त्यांचं म्हणणं आहे. त्यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी आनंदाचीच गोष्ट आहे. त्यांचा फक्त प्रश्न आहे की त्यांना मुख्यमंत्रीपद 2.5 वर्षासाठी समसमान पाहिजे त्यासाठी त्यांचा वाद आहे.